मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड ही सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. आयुक्तांना नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करून लूट करायची, दत्ता साणे यांचा आरोप. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या सचिन आंदुरेच्या सीबीआय कोठडीत वाढ. आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ खड्डा ही मोहीम केली सुरू. आता बातम्या सविस्तराने. देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड ही सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही, असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात, हे कशाचं लक्षण आहे? या उलट सरकारच्या धोरणांवर बोलणाऱ्या विचारवंताची धरपकड केली जाते, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. एकबोटे आणि भिडेंच्या बाबतीमध्ये अशी कुठे कठोर कारवाई दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी तर तपास पूर्ण कमिशनचा रिपोर्ट यायच्या अगोदरच क्लीन चिट देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री खुद्द राज्याचे गृहमंत्री त्यांनी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे सगळं फार्स आहे का? आणि एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आलाय. आयुक्त स्वतःकडे सर्वाधिकार घेऊन नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असून याच्या माध्यमातून त्यांना लूट करायचे, असा आरोप करत आयुक्तांना सर्वाधिकार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी स्पष्ट केलंय. शहरातील मनपाच्या जागा, रस्ते, उद्याने, चौक आणि मनपाच्या मालमत्तांचा वापर करण्यासाठी एकदमच परवानगी देण्याचे अधिकार स्मार्ट सिटीच्या सीईओंना म्हणजे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत. कायद्याने अशी एकदम परवानगी देता येते का? आणि एकदम परवानगी दिली आणि त्या कंपनीने त्या मालमत्तेचा दुरुपयोग केला तर त्याला जबाबदार कोण? त्याऐवजी गरजेनुसार महासभेसमोर प्रस्ताव आणून रितसर महासभेची मंजुरी घेण्यात यावी अशी मागणी साने यांनी केली आहे. खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. पीएमच्या ऑफिसमधनं, आपलं सीएमच्या ऑफिसमधनं हे नागपूर कनेक्शन आणि आयुक्त आलेले श्रवण हाडकर हे नागपूरचे आहेत आणि तिथं जे काय लिंक चाललेले आहे ही ठराविकच लोकांनाच याला ठेका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यातनं सगळा माल मसाला जो काय आहे तो खाण्याचं एकमेव काम आदरणीय आमचे या ठिकाणचे आयुक्त श्रवण हाडकर करण्याचं काम करत आहे. आमच्या पिंपरीचौक शहरातल्या 128 नगरसेवकांनासुद्धा हा विषय बऱ्यापैकी माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण स्मार्ट सिटीमध्ये हे आमचे आयुक्त महाशय पूर्ण अधिकार म्हणजे यामध्ये स्मार्ट सिटीचा विशेष उद्देश वाहनास मनपाच्या मालकी जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, मनपाच्या अधिकारी चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्ताचा वापर करण्यास मान्यता मिळण्याबाबत हा विषय आणलेला आहे. आयुक्तांना अधिकार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असून सदरचा विषय फेटाळण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल, असं मत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलंय. आयुक्त या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालून या सगळ्या गोष्टी आयुक्तांच्या मार्फतच करतात आणि आयुक्त याच्यामध्ये अगदी म्हणजे बरबडलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी हा मोठा इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तर स्मार्ट सिटी बाबतीमध्ये आमचा डेव्हलपमेंटला बिलकुल विरोध नाही आहे सर्वप्रथम, आणि दुसरी गोष्ट हा जो इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा आयुक्तांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं हा भ्रष्टाचार झालेला आहे, याला आमचा विरोध आहे. या बाबतीमध्ये आम्ही पत्र आता दिलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या सचिन आंदुरेच्या सीबीआय कोठडीत पुणे न्यायालयाने 2 दिवसाची वाढ केली आहे. सचिन आंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणाने ऑगस्टमध्ये सचिन आंदुरेला अटक केली होती. गुरुवारी आंदुरेला सीबीआयने पुणे न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी सचिनची सीबीआय कोठडी 2 दिवसांनी वाढून द्यावी अशी विनंती केली. सचिन आंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन आंदुरेच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली आहे. सचिन आंदुरेला 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे. आज सीबीआयने सचिन आंदुरे को प्रेझेंट किया कोर्ट में. सीबीआयने 1 सप्टेंबर तक उसकी कस्टडी पुलिस कस्टडी मांगने का कोर्ट से रिक्वेस्ट किया. ये 1 सितंबर तक की पुलिस कस्टडी मांगने के पीछे सीबीआई का आधार ये था
कि सचिन अंदुरे को वो शरद कलसकर के साथ में कन्फ्रंट करना चाहते हैं, दोनों के साथ में इंट्रोगेशन करना चाहते हैं, ये उनका मेन कंटेंशन था। दूसरा कंटेंशन उनका ये था गौरी लंकेश के कुछ अक्यूज्ड के साथ में भी वो सचिन अंदुरे को कन्फ्रंट करना चाह रहे हैं, साथ में इंट्रोगेट करना चाह रहे हैं। इसके ऊपर हमने 1 सितंबर तक ही पुलिस कस्टडी का अपोज किया और हमारे उसके पीछे कंटेंशन ये थे कि जहाँ तक शरद कलसकर के साथ में कन्फ्रंट करने की बात है तो स्पेशल यूएपीए कोर्ट मुंबई ने ऑलरेडी शरद कलसकर की कस्टडी 3 सितंबर तक महाराष्ट्र एटीएस को दे चुके हैं। तो 3 सितंबर तक शरद कलसकर है वो एटीएस की कस्टडी में है, इसके कारण से सचिन अंदुरे का अगर पीसी 1 सितंबर तक भी दिया जाता है तो भी वो शरद कलसकर के साथ में दाभोलकर मर्डर केस में उसको कन्फ्रंट नहीं कर पाएंगे। तो उनका ये जो कंटेंशन है वो कहीं पे भी 1 सितंबर तक पुलिस कस्टडी देने के बाद में भी सर्व नहीं होने वाला है। एका वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांची दुरावस्था सरकारला दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पोटहोल्स ही मोहीम सुरू केली होती, मात्र आज एका वर्षानंतर सुद्धा राज्यातील रस्त्यांची अवस्था जैसे थेच असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात सेल्फी विथ पोटहोल्स ही मोहीम उघडली आहे। एका वर्षापूर्वी पुण्यातील बोपदेव घाट येथून खड्ड्याबरोबर सेल्फी घेऊन सुरू केलेल्या आंदोलनाला 1 वर्ष झालं, तरी देखील तेथील खड्डा बुजवला गेला नसल्याचं दाखवत पुन्हा एकदा आज बोपदेव घाटात त्याच ठिकाणाहून सेल्फी काढत सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। वर्षापूर्वी सेल्फी विथ पॉट होल्स ही मोहीम सुरू करताना बोपदेव घाट येथे मी सेल्फी काढून रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली होती। आज 1 वर्षानंतर देखील ह्या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे। रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे। रस्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात, त्या खड्ड्यामुळे कोंडल्या गेल्या आहेत, ह्याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय, शिवाय खड्ड्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते। मुख्यमंत्र्यांनी खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला आहे हे सांगावे, असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे। आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळवू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा, ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा। निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत।
पिंपरी चिंचवड शहरात दापुडे ते निगडी या मार्गावर BRT बस सेवा सुरू झाली आहे. मात्र सध्या BRT मार्गातून अन्य वाहने धावत असल्यामुळे काही वेळेला BRT सेवेसाठी अडथळा निर्माण होतोय. त्यासाठी BRT मार्गातून बस व्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रांडे यांनी दिली आहे. दापोडी ते निगडी BRT मार्गावर BRT बस व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशामक आणि पोलीस वाहने यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य वाहने BRT मार्गातून धावताना आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच BRT मार्गात पार्किंग देखील करता येणार नाही. ह्याबाबत ह्यापूर्वी जर कोणते आदेश काढले असतील तर ते सर्व आदेश रद्द करण्यात येत असल्याचे अप्पर पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना लेखी स्वरूपात 12 सप्टेंबर 2018 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात पाठवाव्यात असे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलं आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कै खाशाबा रामजी मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने पत्रकार संघाच्या महिला सदस्यांसाठी फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पत्रकार संघाच्या महिला सदस्यांसाठी आणि पुरुष सदस्यांच्या पत्नीसाठी या शिबिराचं आयोजन विनाशुल्क करण्यात आलं होतं. सध्या पुणे शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जायला लागतंय. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसन प्रक्रियेत अडचणी येतात. दमा, खोकला, श्वसनबंदीचे आणि फुफ्फुसाचे अनेक रोग जडू शकतात. ह्या रोगांना आळा बसावा यासाठी पत्रकार संघातर्फे ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडबोर, खजिनदार ब्रिजमोहन पाटील, डॉक्टर सुनीता यासह आदी मान्यवर उपस्थित होते. होलसेल बाजारपेठांमध्ये टोमॅटोची अतिरिक्त आवक झाल्याने टोमॅटोचे भाव घसरलेत. अवघे 1.5 ते 2 रुपये किलोने टोमॅटोची खरेदी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ती परवडत नाही. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये चांगल्या मालाला 3 ते 4 रुपये तर तुलनेने कमी असलेल्या मालाला तर 1.5 ते 2 रुपये भाव मिळतोय. उत्पादन खर्चही न मिळाल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटो मार्केट यार्ड परिसरात टाकून दिलेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला आज कवडीमोल किंमत मिळाल्याने शेतकरी हताश झालेत. व्यापारीही मालाची आवक जास्त झाल्याने दर पाडले असून ह्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गावाकडे टमाट्याची लागण जास्त असल्यामुळे इथं आवक जास्त आहे. टमाट्याची परिस्थिती 1.5 ते 2 रुपये प्रति किलो भाव मिळतो आम्हाला. तो निघतच नाही, 2.5 रुपये किलो भाडा आहे टमाट्याला. काय निघत नाही, आटणी पण राहत नाहीत टमाट्यात, कायच राहत नाही. कुलूपबंद सदनिका हेरून भरदिवसा घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईताला त्याच्या साथीदारासह खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे जागिने जप्त केले असून त्याच्याकडून शहरात दाखल असलेले 20 गुन्हे उघडकीस आणले. निखिल उर्फ मॉन्टी दत्तायत्र कंगणे व 24 राहणार आनंदनगर तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर त्याचं नाव आहे, तर अमोल रघुनाथ गोपकर वय 28 राहणार भीमशक्तीनगर स्पाईन रोड चिखली असं अटक करण्यात आलेल्या त्याच्या साथीदाराचं नाव आहे. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी शहरात हडपसर, चंदननगर, एरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी तसेच निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 घरफोडीचे गुन्हे केल्याचं सांगितलंय. त्यानंतर 11 लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने जप्त केलेत. निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी 16 गुन्हे दाखल होते. त्याने मागील 3 वर्षात कुलूपबंद सदनिका हेरून 20 घरफोड्या केल्या असून त्यातील 18 गुन्हे भरदिवसा केले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे यांनी केली आहे. पुणे शहराच्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेले 20 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यामध्ये एक निखिल उर्फ मॉन्टी दत्तात्रय कांगणे हा तळेगाव ढमढेरे येथील एक आरोपी आहे आणि एक अमोल गोपकर हा स्पाईन रोड चिखली इथे राहणारा एक आरोपी आहे. यापैकी निखिल उर्फ मॉन्टी दत्तात्रय कांगणे हा जो आरोपी आहे यावर आधीसुद्धा गुन्हे आहे. या आरोपीवर निगडी पोलीस स्टेशनचे 6, विमानतळ पोलीस स्टेशनचे 5, हडपसरचे 2, चंदननगरचे 1 आणि लोणीकनचे 2 असे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. आणि यावेळी त्याला जेव्हा अटक करण्यात आलं त्यावेळी त्याच्याकडून जवळपास 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याकडून आणि त्याच्या साथीदाराकडून. चाकणमधील आंबेठाण परिसरात 4 वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून यात चिमुकला गंभीर झालाय. या मुलाला 17 टाके पडले असून या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. चाकणच्या आंबेठाण परिसरात लांडगे कुटुंब राहत असून कुटुंबातील 4 वर्षाचा राजवीर हा बुधवारी दुपारी शाळेतनं घरी आल्यानंतर घरासमोरील शेतात मित्रांसोबत खेळत होता. काही वेळाने तो लघुशंकेसाठी शेतालगतच्या जागेवर गेला. तिथे भटक्या कुत्र्यांनी राजवीरवर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांनी त्याच्या पायाचे लचके तोडले. घाबरलेला राजवीर मदतीसाठी ओरडू लागला.
सुदैवाने त्याच्या आईने राजवीरचा आवाज ऐकला आणि तिने घटनास्थळी धाव घेत राजवीरची कुत्र्यांपासून सुटका केली. राजवीर या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजवीरला 17 टाके पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड ही सनातनवरून लक्ष हटवण्यासाठी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. आयुक्तांना नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करून लूट करायची, दत्ता साडे यांचा आरोप. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या सचिन आंदुरेच्या सीबीआय कोठडीत वाढ. आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात सेल्फी विथ खड्डा ही मोहीम केली सुरू. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.